बघण्यासाठी आमच्या चॅनलला नमस्कार मित्रांनो, खांडवे पाटील यूट्यूबवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ट्रॅक्टरबद्दल आणि जे लहान शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी मी आज घेऊन येत आहे. तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर लहान शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरवर मिळणार 95% अनुदान. तर आधुनिक शेतीसाठी कृषी यंत्रणे आणि उपकरणे असणे अत्यंत आवश्यक आहे असे म्हटले गेले आहे. तरी जिथे शेतीसाठी मेहनत घेतली तिथे उत्पादनात वाढ नक्की होते, धान्याची उत्पत्ती वाढते, परंतु काही आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी महाग शेती अवजारे किंवा साधने खरेदी करण्यास असमर्थ असतात. म्हणूनच या बातमीकडे लक्ष द्या. केंद्र सरकारने 42,000 कस्टम हायरिंग सेंटर स्थापित केले असून खरं तर काही राज्यांमध्ये सरकारने कृषी यंत्र आणि शेतीविषयक उपकरणे खरेदीसाठी 100% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तर याचा अर्थ असा की कस्टम हायरिंग सेंटर उघडण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून 1 रुपयासुद्धा खर्च करावा लागणार नाही. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने कृषी यांत्रिकीकरणासाठी SMSM ओपो मशीन नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नांगरणी, पेरणी, वृक्षारोपण, कापणी व कचरा व्यवस्थापनासाठी वापरली जाणार अवजारे आता सहज मिळतील. शेती सुलभ करण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी पेरणी यंत्र, सारा यंत्र, नांगरणी यंत्र, रोटर यंत्र, मल्चर इत्यादी आधुनिक शेतीसाठी उपकरणे दिली जातील. ईशान्येकडील भागातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यात कस्टम हायरिंग सेंटर तयार करण्यासाठी 100% आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 100% अनुदान असलेल्या या योजनेला जास्तीत जास्त 1.25 लाख रुपये मिळतील. म्हणून जर ईशान्येकडील भागातील शेतकरी गटांनी मशीन बँक तयार करण्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत खर्च केला तर त्यांना 95% अनुदान मिळेल हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे. तर इतर भागात सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40% मतदान दिले जाईल. अनुसूचित जाती जमाती महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50% दराने अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना कृषी यंत्रणा सहज मिळू शकेल यासाठी सरकारने CSC फार्म मशीनरी हे मोबाईल ॲप सुरू केले आहे. शेतकऱ्यांना कृषी यंत्रणा सहज मिळू शकेल यासाठी सरकारने CSC फार्म मशीनरी हे मोबाईल ॲप सुरू करण्यात आले असून यामुळे CSC कृषी यंत्रणा कस्टम हायरिंग सेंटरद्वारे भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरसह सर्व प्रकारच्या कृषी यंत्रणा आपल्या क्षेत्रात सहज मिळू शकेल. सरकारने मोबाईल ॲपला CSC फार्म मशीनरी असे नाव दिले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरमध्ये हिंदी, इंग्रजी, उर्दू यासह 12 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर कृपया करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की बरेच शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांना याचा फायदा होईल हे मला असं वाटतं आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.